Hallelujah.
प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांशी आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे यहलोकी परलोकी उरावे यहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक श्री शिव चतुर्थी महाराज की आपल्याकडे वेळ कमी आहे सगळ्यांचं स्वागत नेचर लव्हर या संस्थेतर्फे दी नेचर लव्हर ही संस्था आज जवळजवळ 42 वर्ष कार्यरत आहे साहसा पाया निसर्ग संवर्धन ध्येय असं त्याचं घोषवाक्य आहे आणि पूर्ण वर्षभर साहसा पाया निसर्ग संवर्धन हे ध्येय या ब्रीदवाक्यावर संस्थेचे वर्षभर कार्यक्रम आयोजित असतात त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती उद्या घेऊ आज जरा वेळेचा शॉर्टेज आहे आपण आज ह्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे ही 32वी किल्ले राजगड प्रदक्षिणा आपण सगळेजण अनुभवणार आहोत आज एक दिवस त्याच्यातला काढला आणि मी अशी अपेक्षा करतो की आज तुम्हाला चांगलंच माहिती आणि असं स्फूर्णदायक असं काही मिळालं असेल तुम्हाला आपल्या जे प्रमुख अभ्यासक आहेत भगवान चिले यांच्याकडनं आजच्या ह्या 32व्या प्रदक्षिणेचे लीडर जे तुम्हाला कदाचित काही लोकांना माहिती असतील काही लोकांना माहिती असतील म्हणून आपण पहिल्यांदा त्यांची ओळख करून घेऊ संस्था ह्या कार्यक्रमाचे मुख्य ऑर्गनायझर आहेत दीपक देवरुखकर संस्थेचे म्हणजे 25 वर्षापेक्षा जास्त हे आपले संस्थेचे जुने मेंबर आहेत संस्थेचे वेगवेगळे मोठमोठे कार्यक्रम त्यांनी हिमालयात मोहिमा केलेल्या आहेत सह्याद्रीच्या मोहिमा प्रस्तरारोहणाच्या केलेल्या आहेत भरपूर प्रमाणात गिर्यारोहण त्यांनी केलेलं आहे तर अशा या दीपक देवरुखकर यांचा मार्गदर्शन आणि अनुभव या कार्यक्रमाच्या ऑर्गनायझिंगसाठी आपल्याला मिळालेला आहे तर संस्थेतर्फे पण आणि आपल्या सर्वात म्हणून त्याला धन्यवाद देतो या दोघांचं पण आता ते वर्षभर जवळ त्यांचं गिर्यारोहण चालू असतं आणि ह्या येणाऱ्या कार्यक्रमांमधनं त्यांनी पण अनुभव घेऊन की मोठं राजगड किल्ले राजगड प्रदक्षिणा हा काही छोटा कार्यक्रम नाही हा मोठा आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नियोजन लागतं आणि ह्या नियोजनात यांनी कुठेही कमतरता पडू दिली नाही
तुम्हाला असं जर वाटलं कुठे कमतर नाही तर आम्हाला नक्की कळवा. पण मला असं वाटतं की आम्ही जे ऑर्गनायझिंग आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही कमतरता पडू दिली नाही आणि यशस्वीपणे त्यांनी कामं उत्साहाने पूर्ण केलेली आहे. आम्हाला असे जुने आणि आता जसजसा वेळ जातो आहे 32 वर्ष झाली तर नवीन पिढी येत राहते नवीन पिढी येत राहते. काही लोकांच्या खांद्यावर त्याचं बर्डन असतं पण हे नवीन नवीन येल्यामुळे जुने फ्री होत आहेत आणि हे नवीन नवीन खांद्यावर जबाबदाऱ्या घेत आहेत. ही एक संस्थेच्या दृष्टीने खूप महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तर ह्या दोघांचं पण आपण विशेष विशेष अभिनंदन करतो. विलक्षण आहे थरारक आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दरवर्षी आपण म्हणजे गेली 31 वर्ष आपण राजगड प्रदक्षिणा करतो ही 32वी आहे. तरी पण जेव्हा आपण राजगड प्रदक्षिणा म्हणतो त्याला शून्यापासून आपल्याला त्या कार्यक्रमाची सुरुवात करायला लागते. त्याचं नियोजन म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा आपण त्याची प्रसिद्धी कशी करायची, आपल्याला जास्तीत जास्त पार्टिसिपेशन कसे मिळतील या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करतो. गडावरती आल्यानंतर गडावरती काय कामं करायची आहेत, मुंबईत कोणत्या कोणत्या गोष्टीची कामं करायची आहेत, प्रमुख पाहुणे आपल्याला कोण ठरवायचे आहेत, त्यांच्याशी कसं नियोजन बोलायचं आहे, त्यांना कसं गडावरती घेऊन यायचं आहे, त्यांची सगळ्या प्रकारची व्यवस्था अतिशय बारीक 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 छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला लागतो आणि ते सगळं आपल्याकडे पेपरवरती आपण उतरून घेतो आणि त्याच्यामध्ये काही कधी कधी काही त्रुटी राहतात. असं नाही आहे की आम्ही 100% कुठेही अगदी परफेक्ट आहोत. जसं आता थोडंसं राहिलं आहे असं मला वाटतं की आपलं टेंट अलोकेशनमध्ये काही लोकांना कंप्लेंट आहे अजूनही. मला असं वाटतं की ते करताना आम्ही इनिशियली सुरुवात असं केलेली असते की ज्या वेळेला आमच्याकडे सभासद येतात त्याच वेळेला त्यांचे टेंट अलोकेशन होतात. म्हणजे आमच्याकडे आम्हाला माहिती एका टेंटमध्ये 4 माणसांची आम्ही शांत हे म्हणजे फंडाची जोडी झाली. मी सुखदा सागावकर आणि मी गेली 10 वर्ष नेचर लव्हर्स बरोबर ट्रॅक करते. 2008 मध्ये मी पण अशी छोटी 8th स्टँडर्ड मध्ये होते आणि पार्टिसिपेंट म्हणून आले होते आणि आज या वर्षी मी ऑर्गनायझर आहे त्याच सेम इव्हेंटची. माझ्यासाठी एकदम प्राऊड इव्हेंट आहे हा या वर्षीचा आणि त्याचं गाव मी जितकं एन्जॉय केलंय तितकंच तुम्ही सगळ्यांनी पण एन्जॉय करा आणि मजा घ्या इव्हेंटची, खूप छान आहे. हो आणि सगळ्यांनी असेच रिपीटेडली येत राहू. शांत ऐका जरा ऐका. हा मी अनघा मोरे, मी 2012 पासून नेचर लव्हर्स बरोबर ट्रेक करते आणि आज या इव्हेंटची खजिनदार आहे, ट्रेजरर. सो मला खूप मजा येते की हे ऑर्गनाईज वगैरे करायला. तुम्हालाही तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा की आम्ही आम्हाला इम्प्रूव्ह करू शकू तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. सो थँक्स. अनुभवतो आहे याच्या मागे खूप मोठं टीमवर्क आहे आणि खूप मोठं तयारी पण आहे. वेगवेगळ्या फील्डवरती आहे, काही लोक मुंबईत राहून करतात, काही लोक इकडे, काही लोक आपले कामं सांभाळून, कधी कधी लोक आता आपले हे ऑर्गनायझर 8-10 दिवस सुट्टी घेऊनच घरी बसले या कार्यक्रमासाठी. म्हणजे एवढी जबाबदारी असते आणि तेवढा त्यांना ते वेळ द्यावा लागतो त्यावेळेला असे कार्यक्रम आपण करू शकतो. त्या कामासाठी आपण आता जे राहणार आणि प्रदक्षिणा करणार तर आपले हे पाऊल वाटा जे आहे त्या पावसामध्ये बुजून जातात आणि अवघड होऊन जातात ते सगळं. तर हे सगळं तुम्हाला आल्यानंतर ती सुकरपणे ती पायवाट पूर्ण करावी, प्रदक्षिणा पूर्ण करावी आणि ती पायवाट व्यवस्थित करावी लागते आणि हे मोठं जोखमीचं काम असतं. त्याच्या व्यतिरिक्त इथे बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सुख करू. त्यानंतर हे टेंटच्या जागा लावतो, त्या जागा स्वच्छ नसतात, त्या स्वच्छ करून घ्यायचं, गवत मारलेलं असतं, काही सामान आम्हाला अगोदरच आणून ठेवावं लागतं, त्याची व्यवस्था, ड्राय रेशन म्हणा, पालेभाज्या म्हणा किंवा जेवणाचं साहित्य म्हणा. तर ह्यासाठी पण जवळजवळ 8 दिवस अगोदर संस्थेचे काही टीम मेंबर गडावर येतात आणि ही सगळी तयारी करतात आणि ते सुद्धा सुट्ट्या घेऊन येतात. म्हणजे त्यांना हे असतात तर आणि त्याच्यामध्ये विशेष करून सगळा तरुण वर्ग पुढे असतो आणि हे काम करताना त्यांना अशी मेहनत करून आपल्यासाठी हा रूट ओपन केलेला आहे आणि आपली पूर्वतयारी पण केलेली आहे. तर ह्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. आपण
हे सगळे एवढे एवढे होते तेव्हापासून राजगडला आहे त्याला आणि आता ते मोठे झालेले आहेत. निलेश विनय बेळणेकर. मी बोलू दे रे, माझा हा चौथा रायगड आहे. माझा चौथा राजगड ऐकून घ्या. हा एक्सपिरियन्स खूप आमचा वेगळा होता. सो हा सांगतोय माझा हा चौथा राजगड. मी 29व्या वर्षी जेव्हा राजगडला आलो होतो तेव्हा मी तुमच्या हरकत पार्टिसिपेंट होतो. त्याच्यानंतर मी पण पार्टिसिपेंट म्हणून आलो होतो पण मला व्हॉलेंटियर म्हणून घेतलं आणि आलो त्या दिवशी मला रूटवरती जे मेन रूट आहे त्या रूटवरतीच घेऊन गेले त्याचे 2 दिवस. त्यानंतर गेल्या वर्षी मी ॲडव्हान्सचा लीडर बनवला मला आणि यावर्षी पण आहे ॲडव्हान्सला. तर यावर्षी कारवी जास्त होती कारण की ते 7 वर्षानंतर पडते असे बरोबर. पण काम करताना खूप मजा आली. म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स असा खूप भारी गेला. पण तुम्ही सगळ्यांनी ही राजगड प्रदक्षिणा पूर्ण करा. आणखी खूप मजा आहे या राजगड प्रदक्षिणामध्ये. आता बाकीचं सगळं हे सांगेल प्रोग्रामवर देतो. बस ते आम्ही ऍडव्हान्सला आलो 16ला. 17 तारखेला आम्ही राजगड चढलो. आय थिंक 9-10 पर्यंत आम्ही गडावर पोहोचलेलो. सो आमचा असा विचार होता की फर्स्ट डे जरा हॅवी काहीतरी टाइमपास करू बिकॉज आमच्याकडे जे कोयते होते त्या त्यांना धार होतं ना काय होतं. सो आम्ही असा विचार केला की फर्स्ट डे गडावरती कामं करू. पण नंतर निलेश आणि मी विचार केला की आपल्याकडे टाईम खूप कमी आहे सो त्या टाईमला आपण सेव्ह करून पुढचा विचार. सो फर्स्ट डेला मी आणि निलेश पहिलाच रूट मारला पाली ते गुंजवणे. सो फर्स्ट डेजमध्ये आम्ही 90 पाली ते चोरदिंडी मारले ऍक्च्युअली आम्ही. सो फर्स्ट डे मध्ये आम्ही दोघांनी काहीतरी दुपारी सुरू केलं ना. दुपारी 2:30 नाही 12-1 दरम्यान सुरू केला. एवढंच होत. पहिल्या दिवशीच आम्ही कारवी आणि गवत हे खूप ह्या वर्षी खूप कारगी आम्ही गवत होत. सो फर्स्ट डेला आम्ही तो रूट 97% मारला आणि पूर्ण केला. आपण आता ऋषीचा जो वाढदिवस झाला त्या साईजचे ते होते आणि ते यांचे चिरंजीव आहेत. लहानपणापासून त्यांना यांनीच धडे दिलेत आणि त्याच्यामुळे ते आता हे असे प्रयत्न करतात. आज हे तुम्हाला दिसले तरी फुल ऍक्टिव्ह असतात. फील्डवर तुम्ही बघाल तर असे बसलेले नाही दिसणार. आणि ह्यांच्या ह्या अथक प्रयत्नामुळे आणि अजून एक तिसरे मेंबर आपल्यावर आज आहेत आपल्याबरोबर विजय जाधव जे आहेत का कुठे इथे. विजय जाधव या गडाची अधिष्ठाती आई पद्मावती देवी ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. गेली 28 वर्ष ज्या सह्याद्रीच्या रांगेवरून फिरतोय तो आपल्या सगळ्यांचा खरं तर बाप म्हणला पाहिजे असा सह्याद्री यांचं स्मरण करतो. नेचर लवरचे सर्व शिलेदार या प्रदक्षिणेसाठी आलेले सर्व मावळे आणि मित्रांनो राजगड प्रदक्षिणेविषयी नंतर मी थोडीशी माहिती देईन. परंतु मूळचा राजगड काय आहे, महाराजांच्या आयुष्यातलं राजगडचं काय महत्व आहे त्याचं थोडक्यात अगदी थोडा वेळ झालाय परंतु थोडक्यात त्याची माहिती देतो. शिवाजी महाराज एकूण 18,304 दिवस जगले आणि त्यापैकी निम्मे दिवस म्हणजे आपण म्हणतोय की बाबा राजन बागवे हा पत्ता हा प्लॉट मुंबई वगैरे तसे शिवाजी महाराजांचा जो रेसिडेन्शियल ऍड्रेस होता तो हा राजगड होता आणि तो तब्बल 25 वर्ष शिवाजी महाराज इथं राहिले त्या गडावर राहिले. आपण उद्या आज आपण संजीवनी बघितली उद्या आपण सुवेळा बघू बालेकिल्ला बघू आणि बालेकिल्ल्याला जात असताना काही दगड आहेत त्या दगडामध्ये खाचा केलेल्या आहेत त्या खाचात आपल्याला हात घालून शरीर तोलून आपल्याला राजगड चढायचा बालेकिल्ला चढायचा आहे. राजगडचा बालेकिल्ला चढताना इतिहासकारांनी असं म्हटलेलं आहे की नराचा वानर होतो म्हणजे नर 2 पायावर चालतो आणि वानर 2 हात 2 पाय चारीचा वापर करतो. तसं उद्या आपल्याला आपल्या चारी या हातापायाचा वापर करायला लागतो. तर असा हा राजगड
की जिथल्या खरोखर दगडा दगडाला, असं बरेच वेळा आपण म्हणतो की इथल्या दगडा दगडाला शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेला आहे, तर खरोखर इथल्या दगडा दगडाला शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेला आहे. उद्या ज्या तुम्ही दगडाच्या खाचेत हात घेऊन वर चढाल, तुम्ही भाग्यवान असाल की शिवाजी महाराज 25 वर्ष त्याच खाचेत हात घालून वर खाली उतरलेले. तर असा हा राजगड. आणि ही आई पद्मावती शिवछत्रपतींची प्रेरणा माँसाहेब जिजाऊ साहेब तुम्हाला माहिती आहे. त्या जोपर्यंत राजगडावर राहायला होत्या तोपर्यंत दररोज या पद्मावती देवीच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी येत होत्या. तुम्ही इथं कोपऱ्यात डाव्या बाजूला बघताय ती तांदळा प्रकारातली, म्हणजे मूर्ती हा फॉर्म आपल्याकडे येण्या अगोदरचा 8व्या शतकातला, ती पद्मावती देवीची मूळ मूर्ती आहे. नंतर ही शिवकालातली शिवाजी महाराजांनी केलेली मूर्ती आहे. ही मूर्ती थोडीशी डॅमेज झाल्यानंतर पद्मावतीच्या तलावात सोडण्यात आली होती. आणि भोरकर पंत सचिवांनी बसवलेली ही तिसरी मूर्ती आहे. नंतरच्या काळात ही मूर्ती पद्मावती तलावातनं आणून इथं बसवलेली आहे. त्यामुळे इथं एकाच देवीची तुम्हाला 3 रूपं बघायला मिळते. राजगडला 3 माचे आणि बालेकिल्ला आहे. आणि यात चारही, म्हणजे 1 बालेकिल्ला आणि 3 माचे, चारही ह्याचा स्वतंत्र कारभार झाला. तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही किल्ल्यात नाही अशी एक वेगळी पद्धती आहे की इथं प्रत्येक माची ही मुख्य किल्ल्यापासून वेगळी करण्यात आलेली आहे. त्यामुळं हा सुवळ्याचा तुम्हाला दरवाजा दिसतोय आणि खाली बालेकिल्ल्यापासून ते खालीपर्यंत आपल्याला तटबंदी दिसते. म्हणजे हा दरवाजा लावला की सुवेळामध्ये प्रवेश बंद या माचेमध्ये. तर ही अशी पद्धत महाराष्ट्रातल्या कुठल्याही किल्ल्यामध्ये नाही आहे. तुम्हाला वरूनपासून खालीपर्यंत तट दिसतोय आणि समोर आपल्याला बालेकिल्ला दिसतोय. बालेकिल्ल्याचा तो बुरुज दिसतोय की जो पद्मावती माचीवर ज्या बुरुजावरनं अटॅक करता येऊ शकतो किंवा लक्ष ठेवता येऊ शकत होतं. आणि काल मी तुम्हाला सांगितलं की बालेकिल्ल्याचे काही दगड या किल्ल्याच्या बांधकामासाठी काढले. इथून तुम्हाला सहज लक्षात येईल की बालेकिल्ला कसा कापण्यात आलेला आहे. त्यावेळी त्याच्या जो दगड काढला त्याच्या खाली मातीचा असा रॅम्प करत असं भराव करत असत आणि दगड वरून पडला की धप्पशी तो त्या मातीमध्ये पडत असत. राजगडचं संपूर्ण जर बांधकाम तुम्ही बघितलं तर टाकी आणि तलाव यातून काढलेल्या दगडापेक्षा दुप्पट दगड हा बालेकिल्ल्याच्या सभोवतानून काढलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे यामुळं बालेकिल्ला हा सरळ सोड झालेला आहे. लक्षात येईल तुम्हाला इथून त्याचं, म्हणजे या पॅचमध्ये आपल्याला माती आहे त्यामुळे झाडी दिसतात, परंतु बालेकिल्ल्याच्या या संपूर्ण पॅचवर आपल्याला कुठं झाडी दिसत नाहीत. म्हणजेच तिथं माती नाही आहे, काळा दगड आहे तसं. आणि एकूणच राजगडचं सगळं वैशिष्ट्य जर बघायला गेलं, आपण काल संजीवनी जाताना बघितलं किंवा आता आपण सुवेळ्याला जाताना बघतोय, आपल्या डाव्या हाताला दरी लक्षात येते तुम्हाला, आपल्या डाव्या हाताला दरी आहे आणि शत्रू हा इकडून येणार आहे लक्षात येतं. त्यामुळे शत्रूच्या या बाजूला अडचण, आपल्याला मात्र बरोबर जागा. आणि दुसरं म्हणजे समजा एक हजार लोक ह्या पदीने इथं उभारलेत आणि वरून एक दगड जरी असा कोणी टाकायला हात केला तर 1000 च्या 1000 लोकांशी प्रत्येकाला वाटेल की तो दगड आपल्या अंगावर येणार आहे. त्यामुळे त्यांचं पोझिशनिंग बदलायचं, सगळेजण हलायचे. त्यामुळं बऱ्याच वेळा त्या डाव्या हाताच्या दरीत पडून शत्रू सैन्य वगैरे जायचं. राजगड ह्या माचीचं असं वैशिष्ट्य आहे की औरंगजेबच्या काळात, म्हणजे राजाराम महाराजांच्या काळात
खुद्द औरंगजेब त्या सुवेळा माचीकडून चालून आला. म्हणजे सुवेळा माचीकडे त्यांना आपलं सगळं सैन्य घेतलं आणि लाकडी टॉवर म्हणजे त्याला त्या काळाचा शब्द आहे दमदमा त्याच्यावर तोफा चढवल्या गेल्या. आणि त्यावेळी गडाचे किल्लेर होते संताजी शिळीमकर. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता बरोबर औरंगजेबनं या गडाची दुखरी बाजू दुखरी नस आपण म्हणू ती हेरलेली होती. कारण तुम्ही बघितलं की सुवेळा माचीच्या खाली गेलं की सलग अशी डोंगर राहते त्यामुळे त्याला पोझिशनिंग घ्यायला जागा मिळालेली होती. त्यामुळे संताजी शिळीमकरांनी असं ठरवलं की कोवर किल्ल्याचं नुकसान होण्यापेक्षा आपण डायरेक्ट औरंगजेबवर चालून जाऊ. आणि स्वतः संताजी शिळीमकर मावळ्यांसह या बाजूनं चालून गेले औरंगजेबवर. त्यावेळी एक तोफेचा गोळा होता तो संताजी शिळीमकरांना लागला आणि ते धाराशाही पडले म्हणजे या माचीवरच. ज्यावेळी संताजी शिळीमकर सुवेळा माची सोडून पद्मावती माची सोडून सुवेळा माचीकडे गेले त्यावेळी हा दरवाजा लावण्यात आलेला होता. लक्षात येतो तुम्हाला याचा उपयोग म्हणजे हा एवढाच भाग जिंकला. नंतर औरंगजेबनं पुढचा भाग जिंकला आणि नंतर संपूर्ण हा किल्ला जिंकला. खरं जो मूळ शिवाजी महाराजांचा उद्देश होता की प्रत्येक अंगाने अंग किल्ल्याचं लढतं राहिलं पाहिजे त्या हिशोबानं ते युद्ध झालं होतं. तो गडाचा जुना दरवाजा आहे त्याचं नाव आहे गुंजवणे दरवाजा. आता ही वाट संपूर्ण मोडलेली आहे म्हणजे वाटेवर झाडी झुडपे खूप वाढलेले आहेत. परंतु शिवकाळातला हा अत्यंत महत्वाचा दरवाजा होता आणि कदाचित तो शिवपूर्व काळातला सुद्धा असू शकतो. कारण त्यावर जी गजान लक्ष्मीचं वगैरे शिल्प आहे त्यावरनं अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की तो शिवपूर्व काळातला दरवाजा आहे. परंतु माझ्या अभ्यासानुसार हा शिवाजी महाराजांच्या काळातलाच दरवाजा असला पाहिजे. कारण एकंदरीत त्याची लढाऊ बांधणी तुम्ही खालच्या अंगाला जर बघितलं तुम्हाला समोर दिसतोय काय तो बुरुज दिसतोय तो. तर एकंदर त्याची लढाऊ बांधणी संपूर्ण बघितली तर तो शिवकाळातला असला पाहिजे. समोर जो भाग एक दिसतोय दगड असा वर आल्यासारखा झाड एक दिसतोय त्याला डुबा म्हणतात. शिवकाळात त्याच्यावर सुद्धा तोफ होती नैसर्गिकरित्या भाग आलेल्या वर त्यामुळे बुरुज वगैरे काही तिथं बांधलेलं नाही. तिथून थोडस तुम्ही पुढे गेलं खाली तर एक उंचवटा दिसते ती झुंजार बुरुज आहे तो तुम्हाला डुब्याच्या खाली बरोबर दिसतोय. आणि शेवटला आपल्याला सुवेळा माची दिसते. आपण शेवटच्या टोकापर्यंत जाऊन सगळं बघणार आहे. फक्त या वाटेवर आता तुम्ही सिंगल चला आणि परत कालसारखं मधमाशीची पोळी आहेत व्यवस्थित आपण दंगाने करतो. गडांवर लोक राहत असताना आपल्याला आता रात्री आपण बघतो की 9-10 वाजता आपण जेवण टेंटच्या आपल्या बाहेर होतो भीती वाटते. बऱ्याच जणांना त्या काळात तुम्ही बघायला गेला तर भूताकेत्यांचा त्रास म्हणजे
सिद्धी झाली की भूत किती नाही आहेत हा मनाचे प्रकारचे आहे. परंतु त्या काळातल्या लोकांना आता लक्षात घ्या की राजगडावर त्या काळी 1200 लोकांची शिव मारुतीचे मंदिर स्थापना झाली. आता मारुती ही मुळात शक्ती देवता आहे. खरं मारुती तुम्ही ज्या ज्या देवतांना आपण सिंदूर फाटलेला बघतो त्या त्या देवता म्हणजे गणपती असेल मारुती असेल त्या भूतांना पिशाच्यांना म्हणजे वश करून घेतात. त्यामुळं मारुतीची इथे मूर्ती मारुतीचं इथं मंदिर करण्यात आलं जे सोहळा माचीवरच्या सैनिकांना देवाचा आधार वाटावा. छोटीशी घुमती होती या ठिकाणी तर साधारण 2012-13 दरम्यान या मूर्तीच्या पायामध्ये राक्षस होता. मारुतीचे दोन पाय व्यवस्थित होते आणि ही मूर्ती खूप गाजावाजा त्यावेळी सगळीकडे झाल्यामुळं खालच्या लोकांनी ही संगमरवरी नवीन मूर्ती आणून इथे बसेल वाद विवाद जास्त. परंतु ते मंदिर वगैरे सगळं केलेलं तर ते मंदिर संगमरवरी मंदिर काय हे का हा काय राजस्थानातला किल्ला नाही इथला निसर्ग वेगळा आहे. त्यामुळे मंदिर वगैरे लगेच बाद झालं आणि नंतरच्या काळात ही मूर्ती खूप श्रमानं म्हणजे 20-25 जणांनी दूर लावून ही मूर्ती इथं आणून ठेवली. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आज आपल्या गडांवर महाराजांच्या गडांवर कोणत्या भावनेने आपल्याला माहीत नाही परंतु मूळ ज्या मूर्ती आहेत देवदेवतांच्या त्यांचा विध्वंस करायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे बऱ्याच किल्ल्यांवर असं आम्हाला आढळून आलंय की तिथल्या मूर्त्या जाणीवपूर्वक फोडल्या जातात. तर ह्या मूर्तीचा व्यवस्थित फोटो अगदी 1992 पासून मी येतो येतो खूप छानपैकी ती घुमती होती. मारुतीची व्यवस्थित मूर्ती होती परंतु अनेक गडांवर असं आढळून आले की कोणतरी करते खरं नक्की करते असं विध्वंस पण अजूनही होत. त्यामुळे तुम्ही आवर्जून कुठं कुठल्या गडावर तुम्हाला असं काही दिसलं तर आपण अटकाव केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असं झालंय की नाशिक बाजूच्या आज नाशिक जिल्ह्यात जवळजवळ 72 किल्ले तर नाशिक जिल्ह्यातल्या संपूर्ण पट्ट्यावर हिंदू साधूंचा प्रभाव आहे त्या परिसरात किंवा असल्या. त्यामुळे काही साधूंनी त्या गडांवर आश्रम टाकलेला आणि आपल्याला पाहिजे तसे बदल करून घेतले. म्हणजे गुहा आहे तर त्याला भगवा रंग फासला आहे. लक्षात आलं नाशिक भागातल्या कुठल्याही पट्ट्यात गेला तर ते किल्ला नाही त्यांचा मठ म्हणून ते किल्ल्याकडे बघणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं भगवीकरण करायचं चालू आहे. मग थोडस तुम्ही खोल इकडच्या बाजूला गेलं तर काही ठिकाणी तुम्हाला दर्गे दिसतील तर ते सगळं लोक हिरवं करून टाकतात. या हिरव्या भगव्याच्या नादात काय होतं की मूळ जी वास्तुशैली आहे मूळ जो इतिहास आहे तो संपूर्ण तिथं एक वेगळ्याच पद्धतीनं रंगवला जातो. आणि जसं गडांवर मी म्हणतो की आपल्या हिंदू देवदेवतांचं विटंबना होते तसे काही ठिकाणी आता कोण करते मला माहीत नाही परंतु काही ठिकाणी जुनी जी थडगे आहेत विशेषतः आदिलशाही काळातली जी किल्ले आहेत त्यांची पाडापाडी होते. किंवा लोहगड सारख्या किल्ल्यावर तुम्ही बघितलं की एक नवीनच दर्गा झाला आहे त्याचा आबादी आबाद सगळं व्यवस्थित. किंवा विशाळगडावर तुम्ही आला मलंगगडावर तुम्ही गेला तर तिथे नवीनच दर्गा. म्हणजे छोट्या घुमट्या होते छोटी ठिकाणं होती परंतु पोट पाणी चालण्यासाठी दुकानं टाकण्यासाठी कुठला तर बाबा तिथे आला कोणतर देव तिथे निर्माण केला आणि गर्दी महाबाबा पावतोय हा देव पावतोय. त्यामुळे किल्ल्यांवरचं जे दैवतिक आता एक माझं नवीन पुस्तक येते गड किल्ल्यांवरील देव देवता त्यामध्ये हा संपूर्ण प्रकार मी मांडलेला आहे की कसं आपल्याला पाहिजे तसं किल्ल्यांवरच्या देवांचे बदल केले जात आहेत सगळीकडे. तर इथं आपण कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठल्या जातीचा याला महत्व नाही आपण इतिहास प्रेम आहे. आपल्या दृष्टीनं शिवाजी महाराजांनी केलेला मारुती आज राजगड प्रदक्षिणेसारखा इथं मुख्य कार्यक्रम आहे राजगड प्रदक्षिणा. परंतु तुम्हाला गड दाखवण्याचा उद्देश असा आहे की तुमची स्वतःची एक आय साईट तयार व्हावी. प्रत्येक वेळी मी किंवा आप्पा इतर कोणी तुमच्यावर गड दाखवायला असणार नाही परंतु हनुमान एखाद्या गडावर बघितलं की तुम्हालाही राजगडच्या हनुमानाची आठवण आली पाहिजे. किंवा वेगवेगळ्या तुम्हाला मी माची सांगतोय इतर गडाला तुम्हाला दृष्टी आली पाहिजे. एकदा तुम्हाला आय साईट एकदा प्राप्त झाली आता मी 400 किल्ले बघितले भाग वेगळा परंतु एक दृष्टी तुमची स्वतःची तयार झाली पाहिजे. खूप किल्ले बघण्याची गरज नाही परंतु काही महाराजांचे महत्वाचे जे किल्ले आहेत आता लोहगड आहे तोरणा आहे राजगड आहे रायगड आहे कोल्हापूरच्या बाजूला तुम्ही आला तर रांगणा भुदगड सारखे किल्ले आहेत. असे काही किल्ले 5-25 किल्ले तरी मराठी माणसानं आवर्जून बघितले पाहिजेत. कारण संपूर्ण 16-17 शतक आहे हे या किल्ल्यांनी राखलेलं आहे. लक्ष आलं आपल्या हिंदू धर्माची त्यावेळेचे जर तुम्ही कवनं वगैरे सगळे बघितलं गेलं तर त्यामध्ये एक महत्वाची कवन असा आहे की शिवाजी न होता तो सुनत होती सत्य. म्हणजे शिवाजी जर नसता या पट्ट्यात तर हिंदू राष्ट्राकडनं मुसलमान राष्ट्राकडे आता
लढा परत मुसलमान हिंदू असं नाही आहे. हा लढा परकीय मुसलमान अधिक इथले स्थानिक, मग स्थानिक म्हणजे सगळ्या जातीचे लोक आले. औरंगजेब आपल्याला वैरी का वाटायचं, कारण तो काबूल कंधार त्या भागातनं आलेला होता, बाहेरून आलेला होता, आपण इथले मूळचे होतो. त्यामुळे इथल्या मुसलमानचा लढा नाही, बाहेरून आलेल्या लोकांचा हा लढा होता. आणि बाहेरून मराठे पानिपतला कोणत्या भावनेने गेले, अहमदशहा अब्दाली काय महाराष्ट्रावर चालून आला नव्हता, परंतु हिंदुस्थान आपला आहे, एक ईश्वर दुसरा दिल्लीश्वर, म्हणजे दिल्लीचं तख्त आम्हाला खूप प्यारा आहे. त्यामुळे आपण पानिपतच्या लढाईला गेलो, आपल्या तिथे खूप मोठा इतिहास पानिपतला घेतला. तर हे संपूर्ण किल्ले बघत असताना एक आय साईट तुम्हाला मिळाली पाहिजे. मी प्रत्येक वेळ तुमच्या ठिकाणी असणार नाही, परंतु तुम्हाला एकदा जर दृष्टी बघायला मिळाली की हनुमान बाबा कुठं आहे, महादेवाचं मंदिर कुठं आहे. आता इथं हनुमान जर आहे तर या हनुमानाची पूजा करण्यासाठी जो पूजार असेल त्याला दररोज पाणी लागणार, तर तिथं पाण्याचं टाकं आहे. लक्षात येईल तुमच्या, तुम्ही पद्मावती माचीच्या शेजारी बघताय की जे पाणी पित आहे ते पद्मावती देवीचं तळ आहे, म्हणजे पद्मावतीचं पाणी तिथलं. म्हणजे प्रत्येक देव जर आला की तिथं तुम्ही शोधून बघितलं तर टाकं एखादं दिसू येतं. टाकं जर नसेल तर तुम्ही बघा की असा एक म्हणजे दगडात खोडलेली जागा की जी मातीने इथे इकडे करून मोजलेली असं, तर असणारच ते काय तुमचं, कारण इथं जो पुजारी काम करायचा त्याला फार लांबून जाऊन ते पाण्यावर आणावं लागू नये अशी त्या काळी व्यवस्था केलेली होती. आता आपण पुढं सुवेळामाचीचं जुंजार बुरजाव जाऊन थांबणार आहे, तिथे थोडा इतिहास सांगतो.
लपू शकतो आणि खालून मारा यायच्या आत तो लपू शकतो त्याच्यामध्ये. हे शिवाजी महाराजांनी डेव्हलप केलेलं टेक्निक आहे, अतिशय महत्वाचं आहे. आणि दुसरं महत्वाचं तुमच्या एकावेळी लक्षात आलं असेल की जागोजागी या तटामध्ये शौचकूप केलेले आहे, म्हणजे टॉयलेट त्या काळात म्हणजे स्वच्छता घडा व्यवस्थित राहावी, पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा म्हणून केलेला हा अभिनव प्रकार आहे, आपल्याला माहित नाही अजिबात. त्यामुळे ते पण तुम्ही बघू शकता समोर. ते आता आपण झुंजार बुरुजाचं जे बांधकाम आहे त्या झुंजार बुरुजाच्या माथ्यावर जी तोफ असायची त्या तोफेच्या आर या संपूर्ण भूभाग जायचा, लक्षात येतो तुम्हाला. आणि याच्यामध्ये छोटी छोटी मध्ये विहिरी किंवा टाके केलेले दिसतात की या भागात जे लोक राहतात त्यांनी पाणी वगैरे तिकडनं आणायचं नाही, इथेच त्यांना म्हणजे थोडक्यात तिने पहारे आपले सोडायचे नाही. शिवकाळात सेंट्रल किचन सिस्टीम होती, म्हणजे प्रत्येक जण आपापला लागणार जेवण आपापल्या जागेला करत नव्हता, नाहीतर प्रत्येक ठिकाणी त्याला स्टॉक ठेवायला लागला असतात. तर प्रत्येक दिवशी सूर्य मावळाच्या जागेवर त्या सैनिकाला एकत्रित गडावर जो मुदपाक खाना असायचा तिथं सगळ्यांचं जेवण केलं जायचं, आणि गडावर जो हर काम असायचा आणि दुसरा म्हणजे पाणक्या, तो पाणक्या आणि हर काम प्रत्येकाला जागेवर पाणी किंवा जेवण जे लागणार ते दोन वेळच जेवण वगैरे द्यायचं, त्यामुळे कोणीही आपले पहारे सोडून जात नव्हता. लक्षात येते तुम्हाला, कोणी या बाजून आलं की त्यावेळी करायचं. अतिशय व्यवस्थित रचना त्या काळी केली गेलेली होती. आज आपण दोन रात्री गडावर राहायला आलोय तर प्रत्येकाकडे दोन दोन स्वेटर आहेत, कान टोपे आहेत, परंतु शिवकाळात फक्त घोंगड्याच्या आधारानं आई पहारे केले जायचे. पावसाळ्यात सुद्धा 24 तास हा पहारा दिला जायचा, कारण तो काळच असा होता की जो उंचीवर असेल तो जास्त सुरक्षित राहील. म्हणजे वरून जरी एक दगड फेकला तरी सगळे लोक बघायचे, आणि पहिला जर मारा शत्रूवर काय करायचा झाला तर दगडांचाच मारा केला जायचा. या ठिकाणी शेवटच्या ठिकाणी दगडाचा ढीग ठेवला जायचा, पहिला दगडांचा मारा करायचा, कारण बाण सुद्धा प्रत्येक बाण तयार करायला खर्च यायचा. दगडाला काय खर्च यायचा, आपल्या महाराष्ट्र युद्धात दगडांच्या देशा असा शब्द पण आहे. आपण वर्गात सगळ्यात ढ असते त्याला दगड म्हणतो, तो दगड नाही, रे काळे दगड इथं भरपूर असायचे, त्याचा वापर केला जात होता. इथून तुम्ही मागं व्यवस्थित बघा, समोर तुम्हाला डुबा नावाचा डोंगर दिसतोय, झाडी दिसते, आणि महत्वाचं म्हणजे पाले किल्ल्याचं प्रवेशद्वार तुम्हाला इथून दिसतो व्यवस्थित बघितलं तर. त्याच्या डाव्याचा तुम्हाला बुरुज दिसतोय, पाले किल्ल्याचं अष्टकोनी प्रवेशद्वार व्यवस्थित दिसते, आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी राहत होते समोरच्या त्या बाले किल्ल्याच्या टॉप. आपण दुपारच्या सेशन मध्ये ते बघणार आहोत. इथून 5 मिनिटं आजूबाजूचा प्रवेश बघून घ्या, कारण याच वाटेवरून या बुरुजाच्या खालच्या वाटेवरून तुम्हाला राजगडची प्रदक्षिणा करायची. Thank you.
आहे.